बंधु भगिनींनो नमस्कार. मालदीवची राजधानी माले या शहरातून मी तुमचं या व्याख्यानमालेसाठी सहर्ष स्वागत करतो. ही व्याख्यानमाला काही महिन्यांपूर्वी आम्ही सुरू केली. मला असं वाटतं की एकमेवा द्वितीय अशी व्याख्यानमाला आहे की जी मासिक व्याख्यानमाला आहे आणि याचा मुख्य उद्देश महाराष्ट्राबाहेरचे संपूर्ण भारतातले आणि त्याचबरोबर भारताबाहेरचे संपूर्ण जगातले चांगले विचारप्रवाह महाराष्ट्रात आणून सोडायचे या उद्देशाने ही व्याख्यानमाला आम्ही सुरुवात या व्याख्यानमालेची आम्ही सुरुवात केलेली आहे. या व्याख्यानमालेला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्याबद्दल सुरुवातीलाच मला तुमचे आभार मानावेसे वाटतं. या व्याख्यानमालेचा उद्देश यापूर्वी मी सांगितलेला आहे पण पुन्हा एकदा सांगतो की एकेकाळी समृद्ध असा वैचारिक वारसा असलेल्या महाराष्ट्राची आजची जी वैचारिक स्थिती आहे ती थोडीशी पाहवत नाही. जातीय राजकारण, आर्थिक आर्थिक मक्तेदारीचं राजकारण आणि कौटुंबिक मक्तेदारीचं राजकारण सध्या महाराष्ट्रालाही घेरून गेलेलं आहे. या परिस्थितीमध्ये बदल जर आणायचा असेल तर बाहेरचे चांगले विचारप्रवाह महाराष्ट्रात आणणं अत्यंत आवश्यक आहे. या उद्देशानं सुरू झालेली ही व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेचं आजचं चौथं पुष्प आपण गुंफतोय आणि या व्याख्यानमालेचं हे चौथं पुष्प गुंफतायत ते आपले आजचे वक्ते अम्बॅसिडर जगदीश शर्मा. आपण त्यांचं स्वागत करूया टाळ्यांच्या गजरात. जगदीश शर्मांना, अम्बॅसिडर जगदीश शर्मांना मी चांगलं ओळखतो. त्यांचं जे काम आहे ते भारताचं, त्यांनी प्रतिनिधित्व वेगवेगळ्या देशात चांगल्या पद्धतीने केलेलं तर आहेच पण विदेशात जे भारतीय राहतात साधारण 2.5 ते 3 कोटी त्या भारतीयांच्या समस्यांकडं, त्या भारतीयांना भारताच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी फार अत्यंत महत्त्वाचं योगदान अम्बॅसिडर जगदीश शर्मा यांनी केलेलं आहे. 2002 साली भारत सरकारनं एक विशेष समिती स्थापन केली होती. त्या समितीचं सचिवपद अम्बॅसिडर जगदीश शर्मांनी भूषवलेलं आहे आणि त्या समितीचा विदेशातल्या भारतीयांविषयीचा जो रिपोर्ट आहे तो आज एक त्या तो रिपोर्ट भारतीय विदेशातल्या भारतीयांच्या बाबतीत एक मानदंड समजला जातो. अशा या अम्बॅसिडर जगदीश शर्मांचं आपण स्वागत करूया आणि मला खात्री आहे, निश्चित खात्री आहे की आमच्या या व्याख्यानमालेचं जे ब्रीदवाक्य आहे आनो भद्राहा कृतवो यंतु विश्वता, म्हणजे जगातले विश्वातले सगळे चांगले विचार आमच्यापर्यंत पोहोचू देत, हे विचार अम्बॅसिडर जगदीश शर्मा यांच्या भाषणानं नक्कीच आपल्यापर्यंत येताना सार्थ होतील अशी मला खात्री आहे. या व्याख्यानमालेला यापुढं आपण असंच सहकार्य द्यावं अशी विनंती करतो आणि पुनश्च एकदा सगळ्यांचं स्वागत करून मी आपली रजा घेतो. नमस्कार, धन्यवाद.